भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आले असून त्यांना आता ठार मारण्यासह कोटींची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे कुख्यात गुन्हेगार जयेश पुजारी यांच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी एकवीस मार्चला सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क का कार्यालयातील क्रमांकावर हे धमकीचे फोन आले होते या फोनवर गडकरींकडे दहा कोटी रुपयांची खंड मागण्यात आली नागपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे पुजारीच्या नावाने यापूर्वीही गडकरी यांना नागपूरच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते पुजारी हा हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे आणि आता अशातच धमक्यांचे फोन बेळगाव तुरुंगातूनच येत असल्याचे नागपूर आयुक्तांनी सांगितले आहे त्यामुळे धमकी प्रकरणातील गुढ आणखी वाढले आहे